नागपुर के बरडी थाने अंतर्गत पुलिस ने चैन और मोबाइल फोन चोरी करने वाले चोरों को गिरफ्तार किया है, जबकि दो आरोपी फरार है और पुलिस आरोपियों की जांच में जुटी हुई है। 5 मई 2022 को सुबह करीब 10:30 बजे फरियादी अभिषेक राजेश शाहू लोहापुल मानस चौक से आ रहे थे, तभी कुछ चोरों ने उनसे चैन और मोबाइल छीनने की कोशिश की। तभी पेट्रोलिंग करते हुए पुलिस ने आरोपियों का पीछा कर उन्हें गिरफ्तार कर लिया, जबकि दो आरोपी फरार हो गए हैं। आरोपियों को पुलिस की 5 दिन की गिरफ्तारी हुई है। बरडी थाने के API कदम ने बताया कि पुलिस फरार दो आरोपियों की तलाश कर रही है। दिनांक 5/5/22 रोजी रात्री 10:30 दरमियान अभिषेक राजू शाहू वय 22 वर्ष हा फिर्यादी लोहापूल मानस चौक येथून जात असताना तिथे फुटपाथवरती असलेले 3 इसम त्यापैकी योगेश शांतीलाल धकाते आणि त्याचे 2 साथीदार कमलेश आणि प्रफुल यांनी त्याच्याकडचा मोबाईल आणि चेन जबरदस्तीने खेचून घेऊन पळून जात होते। सदरवेळी आपला स्टाफ पण तिथे पेट्रोलिंगला होता, तिथे लोकांनी आवाज दिला, त्यांनी त्याचा पाठलाग केला असता त्यापैकी योगेश शांतीलाल धकाते यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर त्याचे 2 साथीदार कमलेश आणि प्रफुल हा पळून गेलेला आहे त्या ठिकाणावरून। त्यांचा शोध सुरू आहे। त्यातील योगेश शांतीलाल धकाते यास अटक करून पोलीस रिमांड कामी कोर्टामध्ये हजर केलेला असून त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास आणि आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत। याच्यामध्ये योगेशचा रेकॉर्ड क्राईम रेकॉर्ड आहे, त्याच्यावरती यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तसेच मारामारीचे पण गुन्ह्यामध्ये असल्याचा रेकॉर्ड मिळून आलेला आहे। इतर 2 आरोपीचा शोध घेत आहोत आपण। VKP न्यूज के लिए रोशन बोकडे के साथ वैदेही चौहान की रिपोर्ट। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।